नव्याने उदयास आलेल्या शाहिरांनी ज्येष्ठ शाहिरांच्या पोवाड्याची आणि शाहिरीची नक्कल करू नये तर स्वतः रचना करून कवणे करावी असं आवाहन ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांनी केले. महाराष्ट्र शाहीर परिषदेतर्फे भवानी माता मंदिरात स्वर्गीय शाहीर जयराम नारगोलकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. कांबीकर यांच्या हस्ते शाहिरा स्वाती राऊत यांना शाहीर नारगोलकर नवोदित शाहीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर दादा पासलकर, प्रमुख कार्यवाहक शाहीर प्रकाश ढवळे, नगरसेवक मिलिंद काची, विद्याधर नारगोलकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना कांबीकर म्हणाल्या की महाराष्ट्राच्या इतिहासात शाहिरी परंपरेला मोठे स्थान आहे. पोवाडा ऐकल्यानंतर रोमांच येतात. शाहिरी कला जतन करण्यासाठी पुरुष शाहिरांसह महिला शाहीर तयार होणे गरजेचे आहे. नव्या पिढीनेही ही कला आत्मसात करून लोकशिक्षणाचे काम केले पाहिजेत. दादा पासलकर यांनी शाहिरी संमेलन घेऊन शाहिरी लोककला जोपासण्याचं महत्वाचं काम केलं आहे. यावेळी शाहीर दादा पासलकर, प्रकाश ढवळे, शिवप्रसाद पासलकर, शाहिरा स्वाती राऊत, बालशाहिरा मुग्धा वाहवळ आदींनी पोवाड्याचे सादरीकरण केले. मदत करतायत आणि विठ्ठल उमप यांच्या नावाने सुद्धा एक पुरस्कार सुरू करणार आहेत. त्याचाही मला खूप आनंद वाटतोय. प्रकाशजींचा आज हे शाहिरी पहिल्यांदा ऐकली आहे. खूप छान अगदी आवाजही छान आहे, दिसणंही छान आहे की जे गाताना एक तुम्हाला ते असं मनातून असं आवडलं पाहिजे. नाही असं नाहीये, पण एखाद्या वेळेला तुमच्या असं काही कमी जरी असलं तरी ते बघण्यातूनच त्या माणसाची पर्सनॅलिटी आणि ते काव्य त्यांची कला ही माणसाच्या मनामध्ये मिळते आणि खूप सुंदर तऱ्हेने आज त्यांनी छान व्यक्त केलंय. शेवटी शेवटी जरा आवाज थोडा असा वाकला मला, त्याचं कारण वेगळंच असावं ते कमी असावं. आजपर्यंत कधी झालेलं नव्हतं आणि पहिलं संमेलन दादा पासलकर यांनी हे नाव घेताना, आता दादा पासलकर म्हणणं म्हणावंच लागतंय नाव असल्यामुळे, पण खरं तर मोठी बहीण आहे त्यांची, दादाच म्हणते, मुकुंदा नावाने साट मारते. तर हे पहिले मोठं एक काम दादांनी पहिल्यांदाच नाट्य शाहिरी संमेलनात भरवलं आणि अशा तऱ्हेने की ह्या माणसाला मंत्रालयातनं गाडीमध्ये टाकून घेऊन आले इकडे. इतपत त्यांनी मेहनत केली, एवढे गावोगावी खेड्यापाड्यापर्यंतचे शाहीर त्यांनी बोलवले, त्यांना इथे फार मोठी संधी मिळवून दिलेली आहे.